वी आर गोइंग टू स्टार्ट अवर नेक्स्ट प्रैक्टिकल. ओके, प्रैक्टिकल नंबर 4, दैट इज टू आइडेंटिफाई द गिवन ऑर्गेनिक कंपाउंड, दैट इज सैंपल D1, बाय सिस्टमिक क्वालिटेटिव एनालिसिस. ओके, सो दिस इज द वन ऑफ द डिफरेंट काइंड ऑफ प्रैक्टिकल विच वी आर गोइंग टू स्टडी. ओके, सो आई थिंक इन 11th एंड 12th यू डू द फंक्शनल ग्रुप डिटेक्शन. तुम्ही फंक्शनल ग्रुप डिटेक्शन हे प्रैक्टिकल केलेलं आहे 11वी 12वीला, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट करत करत एका पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुपपर्यंत पोचलेला असाल आणि तिथे तुम्ही तो फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय केलेला असेल, तुम्हाला अननोन कंपाऊंड दिलेले असेल. सेम तशीच प्रोसिजर आहे पण थोडीशी वेगळी. ओके, इथं आपल्याला पूर्ण कंपाऊंड आयडेंटिफाय करायचं आहे. म्हणजे काय असणार या प्रॅक्टिकलमध्ये, तर तुम्हाला एक लिक्विड, सॉलिड, काहीतरी एक सबस्टन्स दिला जाईल. मे बी तो लिक्विड असेल, मे बी तो सॉलिड असेल. ओके, त्या कंपाऊंडचं तुम्हाला नाव सांगितलं जाणार नाही आहे. तुम्हाला विथ द हेल्प ऑफ चार्ट, आता चार्ट कसा असेल तर बघा, या अशा प्रकारचा चार्ट असेल. स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला चार्ट, या अशा प्रकारचा चार्ट तिथे असेल. सो या चार्टच्या मदतीने बाय स्टेप त्याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स असतात, कशा प्रकारच्या रिॲक्शन्स किंवा आयडेंटिफिकेशन टेस्ट कॅरीड आउट करायच्या असतात ते आपण बघणार आहोत. सो या चार्टच्या मदतीने तुम्ही जर्नल बघाल तर जर्नलमध्ये सुद्धा तुम्हाला टेस्ट दिल्या असतील एक चार्टमध्ये, की कोणकोणत्या परफॉर्म करायच्या आहेत आणि त्याच्या हेल्पने कशा पद्धतीने आपल्याला ते प्रॅक्टिकल कॅरीड आउट करायचं आहे. ओके, सो अशा प्रकारचं आहे. सो त्या या पूर्ण ह्या आयडेंटिफिकेशनच्या मेथडला म्हटलं जातं क्वालिटेटिव्ह अनालायसिस. ओके, आपण सगळ्यात आधी बघणार आहोत क्वालिटेटिव्ह अनालायसिस म्हणजे काय. तर विथ द हेल्प ऑफ सर्टन टेस्ट, ऑर्गॅनोलेप्टिक टेस्ट, वी कॅन आयडेंटिफाय द गिवन अननोन कंपाऊंड. म्हणजे जर समजा आपल्याकडे एक कंपाऊंड समोर असेल आणि आपल्याला त्या कंपाऊंडचं नाव माहीत नसेल, फॉर एक्झाम्पल सॅलिसिलिक ॲसिड आहे. ओके, त्या सॅलिसिलिक ॲसिडचं आपल्याला नाव माहीत नाही आहे, म्हणजे सॅलिसिलिक ॲसिडची पावडर आपल्या समोर दिलेली आहे पण आपल्याला माहीत नाही आहे ती सॅलिसिलिक ॲसिड आहे. सो आपण काय करणार, विथ द हेल्प ऑफ चार्ट, या चार्टच्या मदतीने खूप सारे रिॲक्शन्स आहेत पण सगळ्याच परफॉर्म करायच्या नसतात प्रत्येक वेळी. पहिली रिॲक्शन झाल्यानंतर तिच्यामध्ये कोणता रिझल्ट येतो त्याच्यावर अवलंबून असते की पुढची रिॲक्शन आपल्याला कोणती करायची आहे, आणि पुढच्या रिॲक्शनचा जो रिझल्ट येतो त्याच्यावर अवलंबून असते आपल्याला थर्ड रिॲक्शन कोणती कॅरीड आउट करायची असेल. सो असं स्टेप बाय स्टेप, बाय लिंकिंग इच अदर, वी कॅन कॅरीड आउट द प्रॅक्टिकल्स. ओके, सो हे आहे क्वालिटेटिव्ह अनालायसिस ऑफ सॅम्पल D1. असे आपल्याला सॅम्पल दिलेले आहेत जर्नलमध्ये, तर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की दिलेले जे सॅम्पल आहे ते कोणतं आहे. ॲज अ कन्सिडर D1, ते जर सॅम्पल D1 असेल तर ते कोणतं आहे हे आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. सो फर्स्ट द एक्सपेरिमेंट नंबर 4. ओके, एक्सपेरिमेंट नंबर 4, टू आयडेंटिफाय द गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड D1 बाय सिस्टमिक क्वालिटेटिव्ह अनालायसिस. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला नवीन कन्सेप्ट कोणत्या शिकायला मिळणार आहेत, तर व्हॉट इज मीन बाय ड्रग्स, देन व्हॉट इज मीन बाय क्वालिटेटिव्ह अनालायसिस. ओके, देन ऑर्गॅनिक कंपाऊंड, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, ॲरोमॅटिक कंपाऊंड, ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. ओके, सो न्यू कन्सेप्ट काय आहे तुमची प्रिलिमिन ड्रग म्हणजे काय, एनी सबस्टन्स, एनी केमिकल्स इट विच इज यूज इंटेंड टू बी यूज फॉर द प्रिव्हेंशन, क्युअर, मेडिकेशन्स ऑफ द डिसीज इन ह्युमन बीइंग ॲज वेल ॲज ॲनिमल्स. ओके, देन क्वालिटेटिव्ह अनालायसिस बाय मीन्स वॉट, देर इज टू टाईप्स ऑफ अनालायसिस, वन इज द क्वांटिटेटिव्ह अनालायसिस अँड अनदर वन इज द क्वालिटेटिव्ह अनालायसिस. सो क्वालिटेटिव्ह अनालायसिसमध्ये काय परफॉर्म केलं जातं, तर त्याचं आयडेंटिफिकेशन टेस्ट. ओके, त्याचं फंक्शनल ग्रुप डिटेक्शन. आणि क्वांटिटेटिव्हमध्ये काय केलं जातं, त्याची मेजरमेंट घेतली जातात. ओके, मेजरमेंटद्वारे केलं जातं ते क्वांटिटेटिव्ह, आणि बाय द विथ द हेल्प ऑफ आयडेंटिफिकेशन टेस्ट केलं जातं ते म्हणजे क्वालिटेटिव्ह अनालायसिस. ओके, त्यानंतर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, द टेम्परेचर ॲट विच कंपाऊंड गेट कन्व्हर्टेड इंटू सॉलिड इंटू लिक्विड. आणि बॉइलिंग पॉईंट मीन्स वॉट, द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इक्वल्स टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज अ बॉइलिंग पॉईंट. ओके, देन न्यू कन्सेप्ट काय आहे, तर प्रिलिमिनरी टेस्ट. सो क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये महत्त्वाचं काय असतं, की कोणत्याही कंपाऊंडला आयडेंटिफिकेशनला जाताना प्रिलिमिनरी टेस्ट फार महत्त्वाची असते. कशी, तर पहिल्यांदा दिलेले कंपाऊंड जे आहे ते त्याचं स्टेट आयडेंटिफाय करायचे, वेदर ते सॉलिड, लिक्विड ऑर वेपर्स. आफ्टर दॅट वी नीड टू आयडेंटिफाय द प्रिलिमिनरी टेस्ट लाईक ओडर, त्याचा ओडर कसा आहे, कारण ओडरवाईज सुद्धा थोडंसं आपल्याला एक
करेक्ट डायरेक्शन मिळते की कोणत्या दिशेने आपल्याला आयडेंटिफिकेशन परफॉर्म करायचं आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे की ऑर्डर झाल्यानंतर त्याची टेस्ट कशी आहे. ओके, टेस्टवरून सुद्धा आपली एक दिशा मिळते कुठल्या दिशेने जायचं आहे. त्याच्यानंतर त्याची सोल्युबिलिटी टेस्ट, ओके, कशामध्ये तो दिलेला कंपाऊंड कोणत्या कशामध्ये सोल्युबल आहे, वॉटर, अल्कोहोल, इथर किंवा अदर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटमध्ये, त्याच्यावरून आपल्याला एक आयडिया येते की आपल्याला पुढे कोणती टेस्ट परफॉर्म करायची आहे. ओके, सो अशा गोष्टीनं म्हटलं जातं प्रिलिमिनरी टेस्ट. देन फिजिकल कॉन्स्टंट. फिजिकल कॉन्स्टंट कोणते? मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. दिलेलं कंपाऊंड जर सॉलिड असेल तर आपण काय परफॉर्म करणार? मेल्टिंग पॉईंट टेस्ट त्याची परफॉर्म करणार. ओके, मेल्टिंग पॉईंट टेस्ट परफॉर्म केल्यानंतर आपल्याला काय कळू शकतं? कारण प्रत्येक कंपाऊंडचा, ओके, एक फिक्स मेल्टिंग पॉईंट दिलेला आहे युनिव्हर्सल चार्टमध्ये, बरोबर आहे. सो त्याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतं की हा मेल्टिंग पॉईंट याचा आहे, सो हा कंपाऊंड कदाचित हा असू शकतो. लिक्विड असेल तर आपण बॉइलिंग पॉईंट करू शकतो. देन एलिमेंट अनालायसिस. एलिमेंट अनालायसिस म्हणजे काय? सो सम कंपाऊंड पजेस नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन. ओके, सो त्याच्यामध्ये नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन प्रेझेंट आहेत का किंवा इतर बाकी कोणते एलिमेंट प्रेझेंट आहेत याचा आपण अनालायसिस करतो. बरोबर. त्यानंतर आपण ग्रुप अनालायसिस करतो. म्हणजे काय? तर आपण फंक्शनल ग्रुप डिटेक्ट करतो. त्याच्यानंतर आपण पहिले काय करतो? प्रिलिमिनरी टेस्ट झाल्या, स्टेट, त्याची स्टेट बघितली, फिजिकल स्टेट, लिक्विड आहे की सॉलिड आहे. त्याच्यानंतर आपण त्याचा ओडर बघतो, त्याच्यानंतर टेस्ट बघतो, त्याच्यानंतर आपण सोल्युबिलिटी बघतो. हे झालं की आपण फिजिकल कॉन्स्टंट करतो, मेल्टिंग पॉईंट काय असेल तो, बॉइलिंग पॉईंट असेल तर, लिक्विड असेल तर. त्याच्यानंतर आपण काय करतो? एलिमेंट बघतो, म्हणजे सिंगल मोलिक्यूल काय काय आहे, नायट्रोजन आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. ओके, त्याच्यानंतर आपण जातो ते ग्रुप अनालायसिसला. या स्टेप बाय स्टेप चाललेलो आहोत आपण. काय करतो? ग्रुप अनालायसिस करतो. ग्रुप अनालायसिस म्हणजे काय? तर आपण फंक्शनल ग्रुप चेक करतो की बाबा कार्बोक्झोलिक ॲसिड ग्रुप आहे का दिलेल्या पावडरचा, किटोन ग्रुप आहे का, अल्डिहाइड ग्रुप आहे का, इथर ग्रुप आहे का, इस्टर ग्रुप आहे का, अल्कोहोलिक ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे का. कारण ग्रुप एकदा आयडेंटिफाय झाला, ओके, एलिमेंट आयडेंटिफाय झालं की आपण ग्रुप डिटेक्शनला जातो. कारण कुठले एलिमेंट आहेत याच्यावरती अवलंबून असतं की कुठला ग्रुप त्याच्यामध्ये असू शकतो. सपोज इथे ग्रुप खूप सारे असतात, ग्रुप वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप अवेलेबल असतात. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप कसे? तर ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4 असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहेत. इथे चार्टमध्ये तुम्हाला दिसतील. ओके, चार्ट फार मोठा आहे. ओके, सो हे बघा, इथे ग्रुप आहेत, ग्रुप 1 और 2, ग्रुप 4, ग्रुप 3, ग्रुप 5, ग्रुप 6. मग तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन टेस्ट करत बसणार का? अशाने दिवस लागेल की ग्रुप 1 ची करताय, 2 ची करता. नाही, तर सोल्युबिलिटी आणि एलिमेंट कुठले प्रेझेंट आहेत त्याच्यावरून आपण ठरवू शकतो. ओके, की बाबा सबस्टन्स फॉर वॉटरमध्ये सोल्युबल असेल तर ग्रुप 1 किंवा 2 मधले कंपाऊंड आपण टेस्ट करू शकतो. इथरमध्ये सोल्युबल असेल तर ग्रुप 1 मध्ये, आणि इथरमध्ये इनसोल्युबल असेल तर ग्रुप 2 ला जाऊ शकतो आपण. परत सबस्टन्स जर वॉटरमध्ये इनसोल्युबल असेल तर आपण काय करतो? सबस्टन प्लस डायल्यूट ॲसिड ॲड करतो. आणि त्याच्यामध्ये जर सबस्टन्स सोल्युबल झाला तर आपण डिरेक्टली कशावर जातो? ग्रुप 3 ला जातो. सो अशा वन बाय वन लिंक करून एकमेकांना आपण काय करू शकतो? त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. म्हणून स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात लास्टला आपण कन्फर्मेटिव्ह टेस्ट घेतो. म्हणजे तुम्ही प्रिलिमिनरी टेस्ट करून आलात, फिजिकल कॉन्स्टंट केलात, एलिमेंटल अनालायसिस केलात, ग्रुप अनालायसिस केलात. ओके, की आपल्याला जर कळालं, इथे ग्रुप अनालायसिस केल्यानंतर आपल्याला कळालं की आपलं दिलेली जी पावडर आहे तिच्यामध्ये कार्बोक्झिलिक ॲसिड हा फंक्शनल ग्रुप आहे. तर कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये खूप सारे ॲसिड आहेत, बरोबर आहे. बेन्झोइक ॲसिड आहे, सॅलिसिलिक ॲसिड्स आहे, सिनॅमिक ॲसिड आहे, असे खूप सारे ॲसिड. मग त्यातलं कोणतं हे सुद्धा आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की दिलेली पावडर सॅलिसिलिक ऍसिड आहे, बेन्झोइक ऍसिड आहे की सिनॅमिक ऍसिड आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो? पुन्हा त्या ग्रुप 1 मध्ये कोणतं ऍसिड आहे हे फाइंड आउट करतो. मग आपल्याला तिथे कळालं की हे दिलेलं कंपाऊंड हे काय आहे? बेन्झोइक ऍसिड आहे, की आपण पुन्हा त्याची काय घेतो? कन्फर्मेटिव्ह टेस्ट, की ज्याला काय म्हटलं जातं? सीटी, कन्फर्मेटिव्ह टेस्ट घेतो. की बाबा पुन्हा एकदा आपण टेस्ट चेक करून बघतो की मला जे मिळालंय आधीच्या टेस्टमध्ये बेन्झोइक ऍसिड, ते कन्फर्मेटिव्ह टेस्टमध्ये सुद्धा बेन्झोइक ऍसिड आहे का. आणि कन्फर्मेटिव्ह टेस्टमध्ये जर बेन्झोइक ऍसिड आलं की आपण काय करतो? फायनल रिझल्ट लिहून देतो की गिवन कंपाऊंड इज फाउंडेड ॲज अ बेन्झोइक ऍसिड, पजेसेस कार्बोक्झिलिक ऍसिड ॲज अ फंक्शनल ग्रुप अँड डॅश डॅश मेल्टिंग पॉईंट, असा त्याचा रिझल्ट असतो. आता ॲक्च्युली याची स्टेप्स कशी आहेत बघा. ती मी आता तुम्हाला सांगितलं की आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं असतं. ओके, तर प्रिलिमिनरी टेस्ट आपण सगळ्यात आधी परफॉर्म करतो. त्याच्यानंतर आपण काय परफॉर्म करतो? फिजिकल कॉन्स्टंट परफॉर्म करतो. त्याच्यानंतर आपण काय करतो?
एलिमेंट, ऍक्च्युअली आपण एलिमेंटल अनालिसिस करतो आणि त्याच्यानंतर ग्रुप अनालिसिस करतो. जर्नलमध्ये ही प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. फिजिकल कॉन्स्टंट नंतर आपण पहिल्यांदा एलिमेंट बघतो आणि त्याच्यानंतर आपण ग्रुप अनालिसिसला जातो. त्यानंतर रिझल्ट बघतो, कन्फर्मेशन टेस्ट घेतो आणि मग आपण ड्रगला काय करतो, आयडेंटिफाय करून कन्फर्म करून टाकतो. ओके, सो अशा प्रकारचे हे एक्सपेरिमेंट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲपॅरेटस कोणकोणती लागू शकतात, तर टेस्ट ट्यूब लागतं, बीकर्स, मेजरिंग सिलेंडर, ग्रॅज्युएटेड पिपेट, इव्हॅपरेटिंग डिश, वॉटर बाथ, थायल्स ट्यूब, ओके, थर्मामीटर लागतो, वायर गॉज लागतो आणि केमिकल्स, वास्ट केमिकल आहेत, खूप सारे केमिकल लागतात. पर प्रॅक्टिकल तुम्हाला जवळजवळ 50 केमिकल हँडल तरी करावे लागतात, कमीत कमी 25-30 केमिकल हँडल करावी लागतात तुम्हाला. ओके, ते ऑलरेडी लॅबमध्ये प्रिपेअर करून ठेवलेली असतात. ओके, 1 ml 1 ml असे 25-30 केमिकल तरी तुम्हाला हँडल करावी लागणार आहेत. ओके, सो अशा प्रकारे प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं. आता ॲक्च्युली काय आहे की ही प्रॅक्टिकल तुम्हाला व्हिडिओ दाखवून समजणार नाही. ओके, की कुठल्या टेस्टवरून कुठे गेलो, कशा प्रकारे आपण त्याचं आयडेंटिफिकेशन केलं, या चार्ट थ्रू आपल्याला करायचे आहेत. अशा प्रकारचा चार्ट असतो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट त्याच्यामध्ये असतात. हा चार्ट तुम्हाला दिला जाईल. ओके, सो त्याच्या थ्रू आपण ड्युरिंग प्रॅक्टिकल करणार आहोत. त्याच्यामुळे जेव्हा ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपलं ऑफलाईन कॉलेज चालू होईल त्यावेळी आपण प्रॅक्टिकल कशी परफॉर्म करायची ती आपण बघणार आहोत. सध्या आपण व्हिडिओद्वारे काय बघणार आहोत, तर त्या प्रॅक्टिकलचं इंट्रोडक्टरी पार्ट आणि त्या प्रॅक्टिकलवरती असणारे क्वेश्चन आन्सर्स. ओके, म्हणजे भले सपोज जशी आता डिग्रीवाल्यांची एक्झाम झाली, सो डिग्रीवाल्यांच्या एक्झाममध्ये काय घेतलं होतं की त्यांना प्रत्येक प्रॅक्टिकलचं एक्सप्लेनेशन केलं होतं, इंट्रोडक्शन्स आणि प्रिन्सिपल सांगितलं होतं. सो आपल्याला प्रिन्सिपल नाही आहेत काही, आपल्याला काय आहेत खाली क्वेश्चन आन्सर आहेत. सो त्यांची ऑनलाईन एक्झाम कशाप्रकारे झाली होती की सिनॉप्सिस, 4-5 क्वेश्चन आणि वायवा, एवढीच त्यांची झाली होती. त्यांना इंटरनल काय विचारलं नव्हतं. म्हणजे आपली ही काय होणार आहे, या क्वेश्चन झालीच इनकेस ऑनलाईन प्रॅक्टिकल एक्झाम, तर ती या क्वेश्चन आन्सर्सवरती होईल. सो पहिला क्वेश्चन्स आहे या एक्सपेरिमेंट नंबर 4 मधला, लिस्ट आउट ऑल ऑर्गॅनोलेप्टिक टेस्ट फॉर ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे आता आपण जी स्टडी करणार आहोत ती सगळी काय आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. सो त्याच्यामधली ऑर्गॅनिक लेप्टिक टेस्ट एक्सप्लेन करायचे आहेत. ऑर्गॅनिक लेप्टिक टेस्ट म्हणजे काय, तर ह्या प्रायमरी टेस्ट असतात. ओके, की ज्याच्याद्वारे तुम्ही काय करता की त्या दिलेल्या तुमच्या कंपाऊंडमध्ये किंवा दिलेलं जे तुमचं सॅम्पल आहे त्याच्यामध्ये ग्रुप कोणता प्रेझेंट आहे, एलिमेंट कोणते प्रेझेंट आहेत, हे तुम्ही काय करता त्याच्यामधून आयडेंटिफाय करता. ओके, सो अशा कोणत्या टेस्ट आहेत त्या लिस्ट आउट करा, असा क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतो. सो त्याचा आन्सर काय आहे, 6 टेस्ट आहेत. कोणत्या, सोडियम मेटल टेस्ट, ॲसिटाईल क्लोराईड टेस्ट, सेरिक अमोनियम टेस्ट, 2,4-dinitrophenylhydrazine टेस्ट, स्किप टेस्ट अँड टोलन्स टेस्ट. दिस टोलन टेस्ट इज ऑल्सो कॉल्ड अ सिल्वर मिरर टेस्ट. इंटरेस्टिंग टेस्ट आहे, जेव्हा परफॉर्म कराल तेव्हा बघा. इंटरेस्टिंग टेस्ट आहे, मजेशीर टेस्ट आहे अगदी. ओके, सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय होतं, लिस्ट आउट ऑल ऑर्गॅनोलिप्टिक फॉर टेस्ट फॉर ऑर्गॅनिक कंपाऊंड, सोडियम मेटल टेस्ट, ॲसिटाईल क्लोराईड टेस्ट, सेरिक अमोनियम टेस्ट, 2,4-dinitrophenylhydrazine टेस्ट, स्किप्स टेस्ट अँड टोलन्स टेस्ट. ओके, सो दीज आर द ऑर्गॅनोलिप्टिक टेस्ट. देन सेकंड क्वेश्चन इज, विच प्रिलिमिनरी टेस्ट कॅन बी परफॉर्म टू फाइंड आउट अनसॅच्युरेशन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, अशी कोणती प्रिलिमिनरी म्हणजे काय, प्राथमिक टेस्ट आहे की ज्यामध्ये काय केलं जातं की दिलेलं कंपाऊंड अनसॅच्युरेटेड आहे का हे आयडेंटिफाय करण्यासाठी ती परफॉर्म केली जाते. तर अशी कोणती टेस्ट आहे, इट इज ब्रोमिन वॉटर टेस्ट. ब्रोमिन वॉटर टेस्ट कॅन बी कॅरीड आउट टू फाइंड आउट द अनसॅच्युरेशन इन कंपाऊंड. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट, गिव वन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ईच ऑफ ॲरोमॅटिक अँड ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक कंपाऊंडची एक एक कॅरेक्टरिस्टिक्स द्या, म्हणजे कशाप्रकारे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. तर पहिल्या 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या आहेत. कोणत्या, ॲरोमॅटिक कंपाऊंड काय हवा, कॉन्ज्युगेटेड पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम. सो ॲरोमॅटिक कंपाऊंड जे असतात त्याच्यामध्ये काय असतात, पाय इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. ओके, त्याच्यामुळे ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये मोस्टली डबल बॉन्ड प्रेझेंट असतं. ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय, विच इज सिमिलर टू लाईक बेन्झिन. बेन्झिनचं जसं स्ट्रक्चर असतं तसं. ओके, देन ॲरोमॅटिक कंपाऊंड पजेस अल्टरनेटिंग सिंगल अँड डबल बॉन्ड. ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये काय असतं, एक सिंगल बॉन्ड, त्याच्या पुढे डबल बॉन्ड, पुन्हा सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, अशी अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट असते. देन
एलिफेटिक कंपाउंड्स, सॉरी इथे ॲरोमॅटिक झालं, आय विल चेंज इट, इट इज एलिफेटिक कंपाउंड. एलिफेटिक कंपाउंड डू नॉट हॅव कॉन्जुगेटेड पाय इलेक्ट्रॉन. ॲरोमॅटिकमध्ये पाय इलेक्ट्रॉन असतात, एलिफॅटिकमध्ये पाय इलेक्ट्रॉन नसतात. देन एलिफॅटिक कंपाउंड काय, कॅन बी लिनियर सर्क्युलर ब्रँच इन एनी नंबर ऑफ वे. मे बी ॲरोमॅटिक कंपाउंड कसं असतं, पर्टिक्युलरली सर्क्युलरच असतं किंवा लिनियर असतं, ओके. पण ॲलिफॅटिक कसे असतात, जशी मिथेनची चैन म्हणा किंवा प्रोपेनची चैन म्हणा, ही एलिफॅटिक आहे, ओके. सो ब्रँचड असू शकतात, चैन असू शकतात किंवा सरळ एका रेषेत असू शकतात, अशा प्रकारे ती असतात. सो हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲरोमॅटिक अँड ॲलिफॅटिक कंपाऊंड. देन वाय ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड गिव्ज सुटी फ्लेम. सुटी फ्लेम म्हणजे काय, सपोज की एक काचेचा रॉड आहे, ओके, त्याला तुम्ही काय केलात, पावडरमध्ये बुडवलात, दिलेल्या पावडरमध्ये, आणि ते त्या रॉडला तुम्ही बर्नरवरती धरलात, पेटलेल्या बर्नर होती, तर त्याच्यामधून निघणारी जी फ्लेम आहे, फ्लेम म्हणजे काय, ज्वाळा, ती सुट्टी असते. सुट्टी म्हणजे कशी, समॉट कॉम्बिनेशन ऑफ ग्रीन येल्लो कलर, ती ग्रीन येल्लो कलरची होते. असं का होतं ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या बाबतीत, बिकॉज दिस ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव रिलेटिव्हली हाय पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये काय असतं, जास्त पर्सेंटेज असतं हायड्रोजनचं, त्याचबरोबर हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन, कार्बनचं सुद्धा जास्त पर्सेंटेज असतं. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये रिंग स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, जशी बेन्झिनची रिंग असते त्या प्रकारची. देन दे आर रिलुक्टंट टू रिॲक्ट विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन, आणि ते जास्त ससेप्टिव्ह असतात किंवा इझिली ते काय होतात, आपल्या हवेतील ऑक्सिजनशी काय होतात, रिॲक्ट होतात. त्याच्यामुळे ते हे सबस्टन्स जेव्हा जाळले जातात तेव्हा ती अशी कलर्ड फ्लेम, कलरची ज्वाळा काय होते, फ्लेम काय होते, तयार होते, ओके. देन नेक्स्ट लास्ट क्वेश्चन इज, गिव कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, ओके, यूज इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये यूज केलं जाणाऱ्या सल्फ्युरिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन द्या. तर कोणती दोन कॉन्सन्ट्रेशन मोस्टली आपण वापरतो, एक तर प्युअर कॉन्सन्ट्रेटेड, ओके, 70-90%, और मोर फेअरली यूज इज 10% डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अँड 20% डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड्स, ओके. सो हा आला होता आपला एक्सपेरिमेंट नंबर 4. हा काय होता आपला एक्सपेरिमेंट नंबर 4. ॲक्च्युली एक्सपेरिमेंट असा आहे हा केमिस्ट्रीचा की जो ॲक्च्युअल परफॉर्म केल्याशिवाय समजणार नाही. सो त्याचे व्हिडिओ दाखवून काहीही उपयोग नाही आहे. आपण फक्त इंट्रोडक्शन आणि क्वेश्चन आन्सर पार्ट हाच गोष्ट बघणार आहोत. सो एक्सपेरिमेंट नंबर 4 जो आहे आपला, हा ॲक्च्युली आयडेंटिफिकेशन ऑफ सॅलिसिलिक ॲसिड आहे. जरी सॅम्पल D1 असलं तरी इथे सॅम्पल कोणता असणार आहे, सॅलिसिलिक ॲसिड असणार आहे, ओके. हे सॅम्पल कोणता असणार आहे, सॅलिसिलिक ॲसिड असणार आहे, ओके. सो तुम्ही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते व्यवस्थित करा. शक्यतो आतापर्यंत जेवढे एक्सपेरिमेंट झाले त्यांची क्वेश्चन आन्सर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढा. म्हणजे जरी ऑनलाईन प्रॅक्टिकल एक्झाम झाली, इन केस कॉलेज जर ऑफलाईन चालू नाही झालं, तर ते तुम्हाला इझी जाईल. आणि क्वेश्चन आन्सरमधलं काही कळलं नसेल तर मला विचारा, ओके. सो हॅपी लर्निंग, थँक्यू सो मच.